नमस्कार, मी वर्षा हिरे, दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजराच्या हेडलाईन्सवर. खोपटा येथे फुलाच्या खांबावर आढळला संशयास्पद मजकूर. पौंडमधील वन क्षेत्रपाल कार्यालयात बॉम्बस्फोट. पिंपरी चिंचवड मध्ये गोदामाला भीषण आग, 17 दुकाने झाली खाक. आणि प्रामाणिक रिक्षा चालकाने 50,000 रुपये दिले मूळ मालकाला. आता पाहूयात सविस्तर वृत्त. उरण तालुक्यातील भोपाटा येथे एका पुलाच्या खांब्यावर संशयास्पद मजकूर आणि नकाशाप्रमाणे काही आकृत्या आढळल्याचे समोर आले आहे. हा मजकूर दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. उरण पोलिसांनी या मजकुराचा आणि आकृतीचा तपास सुरू केला आहे. उरण तालुक्यात ONGC नौदलाचे शस्त्रागार, JNPT, विद्युत केंद्र असे प्रमुख आणि संवेदनशील प्रकल्प आहे. त्यामुळे खोपाटा येथील पुलाच्या भिंतीवर लिहिलेल्या दहशतवादी संबंधित मजकुराने पोलिसांच्या चिंतेत वाढ केली आहे. खोपाटा येथील पुलाच्या भिंतीवर काळ्या रंगाच्या मार्कने 3 भागात हा संदेश लिहिलेला आहे. यामध्ये धोनी जन्नत में आउट, आम आदमी पार्टी केजरीवाल या नावाचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे दहशतवादी हाफिज सईद, रहीम कटोरी, राम कटोरी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यात मराठी आणि इंग्रजीमध्ये काही सांकेतिक आकडे देखील लिहिलेले आहेत. पौंड येथील वन क्षेत्रपाल कार्यालयात जप्त करून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कार्यालयात कोणाचीही जीवितहानी झालेली नाही आहे. पुणे कोलाड महामार्गालगत असलेल्या तांबणी अभयारण्यात डुक्कर मारण्यासाठी बॉम्ब पेरण्यात आले होते. खाद्य समजून डुकरांनी ते खाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्फोट होतो आणि त्यात डुक्कर मरतात. अभयारण्यात लावलेले हे 70 ते 80 बॉम्ब वन विभागाने जप्त केले आहे. पौंड येथील एका इमारतीत वन विभागाचे कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावरील या वन क्षेत्रपालात कार्यालयात हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. या ठिकाणी दररोज 2 कर्मचारी रात्री असतात. मंगळवारी रात्री ते कार्यालयात झोपले नव्हते. पहाटे 4 वाजेच्या सुमारास या बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्यात पहिल्या मजल्यावरील खिडके दरवाजे तुटले. आज पहाटे 4 वाजता माझ्या मुलाचं शॉप आहे. शॉपच्या शेजारी फॉरेस्ट ऑफिस आहे. त्या ठिकाणी कसला तरी स्फोट झाल्यामुळे बरंच नुकसान झालेले. साधारण कमीत कमी 1 किलोमीटर आवाज झालेला आहे. असं असेल की 4 वाजता घटना झालेली. 4 वाजून 5 मिनिटांनी आम्ही आवाज आला म्हणजे खाली आलो. इथं पाहिलं एकदमच सगळं शेतात तिथं शेतकरी पडल्यापासून आणि ही माणसं जमा होऊन डिपार्टमेंट आलं. मॅडम आली, तुम्ही पाहिले म्हणजे आपण पंचनामा करू. दुष्काळ तडा गेला तिथेला. शेटर पडली, चिडक्या पडल्या, लवकर तडा गेली. पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे आगीचं सत्र सुरूच आहे. पहाटे 2:30 सुमारास शॉक सर्किटमुळे प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली. ज्या ठिकाणी आग लागली त्यापासून काही अंतरावर मस्जिद होती. शेजारच्या खोल्यांमध्ये 100 नागरिक राहत होते. आगीची घटना घडल्यानंतर त्यांना अगोदर रूमच्या बाहेर काढण्यात आलं. सविस्तर माहिती अशी की पहाटेच्या 2:30 सुमारास चिखली कुदळवाडी येथे 20व्या चौकात प्लास्टिकच्या गोदामला आग लागली होती. सर्व दुकाने ही पत्र्याच्या शेडमध्ये होती. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा खूप मोठ्या होत्या. खासगी 6 टँकर आणि 12 अग्निशमन दलाच्या बंबांनी आग विझवण्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना यश आले आहेत. अद्याप कूलिंगचे काम सुरू असून आणखीन 4 तास लागतील. अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी वेळीच मस्जिद शेजारी रूममधून नागरिकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. पहाटे 2:40 वर्दी दिली. वर्दी दिल्यानंतर आपली पिंपरी चिंचवड अग्निशामकची 10 बंब घटनास्थळी रवाना केले. 30 ते 35 जवान आणि मस्जिदच्या इथं मस्जिद आहे. मस्जिदच्या शेजारी एक 21 रूम आहेत. 21 रूममध्ये लहान लेकरं आणि मोठी माणसं एकूण 101 लोक होते. त्यामधून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढले, रस्त्यावर घेऊन गेलं. त्याच्यानंतर सिलेंडर होते, सिलेंडर सर्व साहित्य त्यांचे बाहेर काढले कारण 1 फूटच्या अंतरावरच होते. अजून समजू शकले नाही. 15 ते 16 दुकान खाक झालेले आहेत. जीवितहानी झालेली नाही. लाखोंनी नुकसान झालेले अद्याप समजू शकले नाही. आहे प्लॅस्टिकची साहित्य आहे. प्लॅस्टिकची साहित्य त्याच्याबरोबर तिथं अल्युमिनियम घन मेटलची एक कास्टिंगचे सगळे मिक्स मटेरियल आहे. त्याच्यावर पाणी जर पडलं तर केमिकलच्या रूपाने बाहेर जाऊन लोक आजारी वगैरे पडण्याची शक्यता होतं. त्यामुळे रात्री त्याला फार आम्ही वाचवलेले. त्याच्यावर पाणी पडून दिलेलं नाही. रिक्षा चालकाने रस्त्याच्या कडेला सापडलेले तब्बल 50,000 रुपये आणि महत्वाची कागदपत्र पोलिसांच्या मार्फत मूळ मालकापर्यंत पोहोच केली आहेत.
जितेंद्र गायकवाड असं रिक्षा चालकाचं नाव आहे. महेश कोळी हे टॅक्स ऑफिसमध्ये कामाला असून अभय नरवडे यांनी त्यांना 50,000 रुपये टॅक्स भरण्यासाठी दिले होते. महेश हे पैसे घेऊन ऑफिसला दुचाकीवरून पिंपळगुरववरून कार्यालयात जात होते, तेव्हा सोबत असलेले पैसे PWD मैदाना शेजारी पडले. ते पैसे रिक्षा चालक गायकवाड यांना रस्त्याच्या कडेला पिवळ्या पिशवीत सापडले. पैसे हरवल्याची बाब ऑफिसला गेल्यानंतर महेश यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने पैशांची शोधाशोध सुरू केली. परत ते त्या रस्त्याने गेले. पैसे कुठे सापडेल याचा शोध ते घेत होते, परंतु त्यांना पैसे सापडले नाही. ही घटना मंगळवारी दिवसभर घडली. रिक्षा चालक यांनी मंगळवारी दिवसभर त्या रस्त्याने फेऱ्या मारल्या. त्यांना वाटलं की कोणीतरी पैशांविषयी विचारेल, पण तसं न झाल्याने त्यांनी आज बुधवारी सांगवे पोलीस ठाणे गाठत 50,000 रुपये रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे पोलिसांकडे दिली. तेवढ्यात योगायोगाने महेश काळे यांनी मूळ मालक अभय हे सांगवे पोलिसात पैसे हरवल्याची तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या याची पडताळणी करून संबंधित मूळ मालकाला ते पैसे परत केले. मी तिथं माझा रिक्षा खराब झाला होता, त्याकरता मी तिथं थांबलो होतो. तर अशी एक पिशवी पडली, तर एका माणसाने उचलून अशी बाजूला ठेवली, तर मी लगेच बघितलं त्याच्यामध्ये कॅश होती. तर मी माझ्या रिक्षा ठेवली, मी दिवसभर इकडे फिरत होतो की कोणतरी येईल येईल, कोणी काय आलं नाही. त्याच्यामुळं मग मी आज सकाळी मग म्हणलं एकटं जाण्यापेक्षा माझ्या मित्राला कालच सांगितलं की म्हणलं असं आम्ही दोघं जण फिरत होतो. मग आल्यानंतर मग त्या साहेबांना भेटलो, खांडेकर साहेबांना, मग त्यांनी आम्हाला इथं आणलं आणि मग हे सगळं आता तो मालक पण सापडले ते त्यांच्या हातामध्ये ते दिलंय सगळं काय झालंय. आता किती कॅश होते आणि काय तिथे काय फाईल्स होत्या? 4-5 आणि 50,000 रुपये कॅश होते. बर, बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. डेक्कन जिमखान्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पर्यावरण दिन अतिशय दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेक्कन जिमखाना शाखेत वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण विषयक अनेक वैविध्य पूर्ण उपक्रमाची चर्चा करण्यात आली. आपण प्रदूषण मुक्त आयुष्य करण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो आणि अंमलात आणू शकतो या विषयावर दृष्टिक्षेप टाकण्यात आला. कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे बँकेचे सन्मान्य ग्राहक यांनी भाग घेऊन हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडलेला आहे. अशा या दिनाप्रित्यर्थ आम्ही बँक ऑफ महाराष्ट्र महामारी समिती परिवारातर्फे मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे आणि सहभागी व्हावे असं मी आवाहन करतो. विद्यार्थ्यांचे प्रेरणा जागरण, नेतृत्व गुणांचे विकासन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 1969 साली सुरू झालेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेला रविवारी दिनांक 9 जून रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. शालेय शिक्षण प्रक्रियेत यशस्वी झालेल्या प्रयोगांना आणि अन्य प्रशालांनाही उपयोग व्हावा या हेतूने निवडक उपक्रमांच्या शिक्षकांना उपयुक्त अशा हस्तपुस्तकांची निर्मिती आणि प्रकाशन करण्यात येणार आहे. वर्षभर पौंड अवस्थेतील मुलांच्या मानसिक आरोग्य संबंधित विषयावर देशभरातील तज्ज्ञांची परिषद नोव्हेंबर 2019 घेतली जाणार आहे. तर भावी काळात शालेय शिक्षण कसे असावे याचे चिंतन करणारी शिक्षण परिषद 2020 जून महिन्यात योजली आहे. या परिषदेने ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवाची वर्षाची सांगता होईल. 2019 ते 2020 हे साल सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं 4 मोठे कार्यक्रमांची योजना आहे. पहिला कार्यक्रम जो आहे तो सुवर्णमहोत्सव वर्षारंभाचा कार्यक्रम आहे. तो या 9 जूनला अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये आहे. दुसरा जो कार्यक्रम आहे तो 22 डिसेंबरला सर्व माजी विद्यार्थ्यांचा एक मोठा मेळावा आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं सगळे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा
शाळेशी जोडले जावेत अशी त्याच्यामधली योजना आहे. शिक्षण तज्ज्ञ, तत्वज्ञानी, शाकाहारी तज्ज्ञ, आध्यात्मिक गुरु अशा विविध भूमिकेतून त्यांनी जगभर आपला ठसा उमटविला असे दादा वासवाणी यांच्या पुतळ्यातील पुण्यातील वासवाणी मिशनच्या आवारात नुकतंच उभारण्यात आलं आहे. यावेळी सिंधी समाजाचे गुरु राजवीर सिंग यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सिंधी समाजाचे धार्मिक गुरु म्हणून दादा वासवाणी यांची ओळख होती. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील सिंधी प्रांतातील हैदराबाद येथे झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव कृष्णादेवी होते. ते अविवाहित होते. त्यांनी आयुष्यभर शाकाहारचा प्रचार प्रसार करतानाच प्राण्यांचे जतन आणि संवर्धनासाठी मोठे कार्य केले. त्यांनी अध्यात्मक 19 पुस्तके लिहिली आहेत. अशा महान गुरुला वंदन करण्यासाठी सिंधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसेंदिवस वाढती वाहन संख्या, वृक्षतोड, उद्योगधंदे आणि पर्यावरणाकडे असक्षम दुर्लक्ष करणाऱ्या पुणेकरांनी आता सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुणेकर रुग्णशय्येवर आणण्याचा प्रयत्नात आहेत. पुणे महापालिकेने 2017-18 साली प्रकाशित केलेल्या पर्यावरण अहवालातून गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यात शहरातील रहिवासी क्षेत्रातील ध्वनी पातळीचे धोकेदायक सीमा ओलांडली आहे. रहिवासी क्षेत्रात 55 dB आवाजाची पातळी असताना संपूर्ण शहरात कुठलीही 55 किंवा त्यापेक्षा कमी ध्वनी आढळलेला नाही. इतकेच नाही तर व्यावसायिक आणि शांतता क्षेत्र अशा जवळील जागांमध्येही आवाज मोठा आहे. याबाबत वेळीच उपाययोजना केल्या नाही तर मोठ्या प्रमाणात हवा आणि पाणी प्रदूषणाच्या विखळ्यात अडकलेले पुणेकर आता ध्वनी प्रदूषणाने हैराण होताना दिसतील. हॉटेल व्यवसायातील वादातून आपल्या भागीदाराची हत्या करून पुण्यातून पळून आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने पकडले आहे. खुनाची घटना घडल्यानंतर 12 तासात पुणे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. सारंग हरीश पाथकर असे अटक केलेल्याचे नाव असून त्या शनिवार पेठेतील ओमकार मंदिराजवळून अटक करण्यात आली. आनंद नारायण असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो हॉटेल व्यावसायिकाचे काम करत होता. मंगळवारी पहाटे 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास एटॉप हिल भागात घडली होती. आंब्याची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पन्न कसे घेतात, आंब्याचे प्रकार किती असतात याची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी जुन्नर आणि आंबेगाव येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विभागाचे चंद्रशेखर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम होत असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, माळशेर घाट पर्यटक निवास, जिल्हा परिषद कृषी विभाग पुणे, पंचायत समिती जुन्नर आणि आंबेगाव, कृषी विभाग जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामधील शेतकरी यांच्यातर्फे दिनांक 7, 8, 9 आणि 15-16 जून 2019 रोजी जुन्नर आणि आंबेगाव तालुके येथे जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सव 2019 आयोजित करण्यात येणार आहे. सदर महोत्सवामध्ये पर्यटकांना आंब्याची बाग कशी असते, शेतकरी त्यांचे उत्पादन कसे घेतात, आंब्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते अशा नाना विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच आंब्यांच्या प्रत्यक्ष बागेत जाऊन चव चाखता येईल. तसेच आंब्याच्या बागेत भोजनाचा आस्वाद आणि आनंद घेता येणार असल्याची माहिती चंद्रकांत जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 7, 8, 9 जून तसेच 15 आणि 16 जून दरम्यान जुन्नर आंबेगाव आंबा महोत्सवचे आयोजन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ माळशेज घाट पर्यटक निवासच्या अंतर्गत करण्यात आले आहे. याची प्रेरणा आम्हाला जी प्राप्त झाली आहे ती नामदार जयकुमार रावल सर, पर्यटन मंत्री व रोजगार हमी योजना मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच आमचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिमन्यू काळे सर यांच्या संकल्पनेतून ही मांडणी झालेली आहे. जुन्नर, येनेरे, पारुंडे, पिंपळगाव, सुपेघर, गंगापूर, शिनोळी आणि गिरवली या ठिकाणी हा आंबा महोत्सव होणार आहे आणि यात मोठ्या प्रमाणावर जी बागायतदार आहेत ती आलेली आहेत आणि अनुभवात्मक पर्यटन, एक्सपिरिमेंशियल टुरिझम ज्याला म्हणतो आपण, एक्सपिरियन्शियल टुरिझम, ग्रामीण पर्यटन या अंतर्गत याचा एक चांगला राईट म्हणजे एका प्रकारे सादरीकरणच होणार आहे. त्या व्यतिरिक्त आंब्याला जो महत्त्व प्राप्त झालेला आहे जुन्नर या क्षेत्रात, खरं म्हणजे याला एक मायक्रो क्लायमेट आहे. त्या मायक्रो क्लायमेटचा पण राईट जो परिणाम होतो आहे आणि आंब्यावर, जेणेकरून जुन्नर आंबे हे अत्यंत प्रसिद्ध झाले आहेत ते पण जगापुढं मांडण्याची आम्हाला संधी मिळत आहेत. पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर याला यावं अशी आम्ही विनंती करतो. आणि पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर.
मजकूर। पौडमधील वन क्षेत्रपाल कार्यालयात बॉम्बस्फोट। पिंपरी चिंचवडमध्ये गोदामाला भीषण आग, 17 दुकाने झाली खाक। आणि प्रामाणिक रिक्षा चालकाने 50,000 रुपये दिले मूळ मालकाला। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।